सर्वप्रथम प्रेजेंटेशन सेरी मध्ये मी थोड़ा सा एमपीएल पर्व तीन मुंडवा प्रीमियर लीग पर्व तीन 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मान्यवरांचे पुनः एकदा मी सहर्ष स्वागत करतो व आपल्या मुख्य प्रेझेंटेशन कडे वळतो। मी पुनः एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो। आपण पाहतोय गेल्या एक महिन्यापासून जवळपास एक ते दीड महिना आपण या एमपीएलच्या तयारीसाठी लागतो। फॉर्म्स असोत, ऑक्शन असो किंवा ओनर सिलेक्शन असो, हॅलो हॅलो, या सर्व गोष्टी आपण या सर्व गोष्टींकडे आपण पाहून आपल्याला या स्पर्धेचं आयोजन नियोजन करावं लागतं। मुख्यत्वे मला जर काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर आमची एमपीएल कमिटी आणि आमचे संदीप दादा, ही स्पर्धा करण्यासाठी आम्हाला सर्वात महत्त्वाचं बळ मिळतं ते आमचे दादा यांच्या धरून, त्याचप्रमाणे आमची कमिटी मंगेश वाडेकर असो, दीपक गायकवाड असो, प्रशांतजी पठारे असो, सूरजजी जाधव, शैलेशजी भंडारी, संकेतजी जगताप, सुनीलजी खेत्री, रोहन बुर्डे, अनेक मान्यवर पडद्यामागचे कलाकार इथे खूप सारे आहेत, त्या सर्वांचं इथे आम्हाला सपोर्ट लाभतो आणि त्या सपोर्ट नंतरच आम्ही ही स्पर्धा एवढ्या सक्सेसफुली करू शकतो। मागे जेवढे थांबलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की समोरील बाजूस यायचं आहे। मागे जेवढे असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण समोरील बाजूस यायचं आहे। आपण पाहतो गेल्या दीड ते दोन महिन्यात हा एक प्रकारचा उरूस या मुंडव्या गावासाठी असतो। सर्व क्रिकेट रसिक, सर्व क्रिकेट इथे येऊन यामध्ये सहभाग घेतात, प्रेक्षक रूपी म्हणा किंवा तुम्ही खेळाडू रूपी म्हणा किंवा स्पॉन्सर्स असो किंवा ओनर रूपी म्हणा, या अनेक माध्यमातून तुम्ही सर्वांनी आम्हाला इथे सुंदर सपोर्ट केलात। सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो व विनंती करतो सर्व ओनर्सला की आपण जशी मी नावं घेईल तशी तुम्ही बॅक साईडनी स्टेजवर येऊन आपल्या स्थानावर येऊन थांबायचं आहे। सर्वप्रथम एमपीएलचे चेअरमन, एमपीएलचे सर्वे सर्वा संदीपदादा कोदरे यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे आपण पाहतोय आम्हाला गेल्या सगळ्या एडिशनमध्ये भरपूर सपोर्ट मिळतो तो किशोरजी धायरकर यांचा, महाराणा रॉयल्स टीमचे ओनर माननीय किशोरजी धायरकर यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी। माननीय किशोरजी धायरकर साहेब, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी। किशोरशेठ धायरकर, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे पै धैर्यशील गायकवाड टीमचे ओनर धैर्यशील गायकवाड, त्याचप्रमाणे माननीय श्री अप्पासाहेब गायकवाड यांनाही मी विनंती करतो की आपणही स्टेजवर येण्याची कृपा करावी। आपण पाहतो या गावात नेहमीच आम्हाला सपोर्ट मिळतो असे आमचे धैर्यशील भैया गायकवाड, आपण असे विनंती की आपणही स्टेजवर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे अप्पासाहेब गायकवाड, किशोरजी धायरकर, त्याचप्रमाणे आमचे एमपीएलचे टायटल स्पॉन्सर माननीय श्री अविनाशजी अभनवे, आपणासही विनंती आहे की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी।
त्याचप्रमाणे सीएसकेचे ओनर माननीय श्री तेजजी कोदरे, त्याचप्रमाणे भंडारी ब्रदर्सचे ओनर माननीय श्री अनूपजी वनमाले, प्रशांतजी भंडारी, जी सुंटले, नारायणजी सुराले यांनाही विनंती आहे आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे अभनवे ॲव्हेंजर्सचे ओनर माननीय श्री अनिलजी अभनवे यांनाही मी विनंती करतो आपणही स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे SRK रायडर्सचे ओनर माननीय श्री रवीदादा कोदरे आपणासही विनंती आहे आपणही स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे देवेंद्र भाट स्ट्रायकर्सचे ओनर माननीय श्री देवेंद्रजी भाट आपणासही विनंती आहे आपणही स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे वाडेकर वॉरियर्सचे विशालजी वाडेकर आपणासही विनंती आहे की आपणही यायचे. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक. आम्ही ही स्पर्धा ज्यांच्या प्रेरणेतून चालू केली, मुंडवा चषक ओपनची स्पर्धा असायची, त्या स्पर्धेसाठी आमचे स्वर्गीय निलेशदादा गायकवाड हे आम्हाला नेहमी सपोर्ट करायचे. संदीप दादा असायचे, आज निलेशदादा आमच्यात नाही, त्यांच्या स्मरणार्थ व विश्वासराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ ऋषिकेश गायकवाड, जयेश गायकवाड व धवल गायकवाड या मान्यवरांनी प्रथम पारितोषिक दिलं. मी या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपणही स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक तीनही पर्वामध्ये आमच्या विनंतीस कधी मान देतात आमचे असे केतुलजी शिंदे आपणासही विनंती आपणही स्टेजवर येण्याची कृपा करावी. मी जयेश गायकवाड, ऋषी गायकवाड यांनाही विनंती करतो की आपणही स्टेजवर यायचे. मंगेजी वाडेकर आपणही स्टेजवर यायचे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा आम्ही घेतो ती स्पॉन्सर्स विना होत नाही. कोणतीही स्पर्धा असो त्याला एक आर्थिक बळ लागतं. आर्थिक बळ म्हणलं की सगळ्या गोष्टी आल्या. आम्ही इथे आहोत, आमचे सपोर्टर्स आमचे मान्यवर पण इथे आहात, पण मी तत्पूर्वी सर्व स्पॉन्सर्सची नावं घेतो, त्यांना विनंती करतो की आपणही स्टेजवर येण्याची कृपा करावी. माननीय श्री संदीपदादा लोणकर, माननीय श्री सुरेशजी दुधाने, माननीय श्री अक्षयजी देशमुख, माननीय श्री यश गायकवाड, त्याचप्रमाणे आमचे जितीनदादा कांबळे, अमितजी गायकवाड, वीरेंद्रजी गायकवाड, त्याचप्रमाणे आईस्क्वॅशतर्फे मारिशा झिलका यांची आम्हास एक स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो, त्यांनाही विनंती करतो की आपण यावे. त्याचप्रमाणे तुषार नाना लोणकर, शेरी हॉटेल यांनीही आम्हाला वाउचर्स दिले, त्यांचंही मी पुनश्च एकदा सहर्ष असे स्वागत करतो. मी सर्वप्रथम या आपल्या समोर जे मान्यवर आहेत या सर्व मान्यवरांचं मी सर्वांना विनंती करतो, यांच्यासाठी एक टाळ्या झाल्या पाहिजे. आज जी ही स्पर्धा होतीये फक्त आणि फक्त या लोकांमुळे होती, त्यांनी आमच्यावर दाखवलेला हा विश्वास इथे सार्थ ठरतोय. आणि सक्सेसफुली आम्ही हे तिसरं पर्व अतिशय जोमात अतिशय यशस्वीरित्या पार पाडतोय, ते फक्त आणि फक्त या लोकांमुळे. सो पुन्हा एकदा मी म्हणतो या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हावं. तत्पूर्वी आपण यांचे सर्वांचे स्वागत तर करणारच आहोत व सर्वांना सन्मानित करणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करतो शैलजी भंडारी यांना की त्यांनी धैर्यशील गायकवाड यांचे ओनर अप्पासाहेब गायकवाड यांना सन्मानित करायचे. अप्पासाहेबांची विनंती की भैयासाहेब गायकवाड आपण स्टेजवर यायचं आहे. या भैयासाहेब, त्याचप्रमाणे
माननीय श्री किशोरजी धायरकर यांचा सन्मान करतील सुनीलजी खेत्री एमपीएल कमिटीचे माफ करा किशोरजी धायरकर यांचा सन्मान करतील ते राहुलजी पठारे। मी यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। किशोर भाऊ धायरकर आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी। त्यांच्या अनुपस्थितीत मी विनंती करतो महाराणा रॉयल्सचे कोणताही एक खेळाडू कप्तान इथे आहेत कुणालजी गोलोप यांना की आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे। महाराणा रॉयल्स कप्तान कुणालजी गोलोप यांचा सन्मान होतोय। त्याचप्रमाणे सीएसके तलाईवाचे ओनर माननीय श्री तेजसजी कोदरे यांचा सन्मान करतील दीपकजी गायकवाड। यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। त्याचप्रमाणे भंडारी ब्रदर्सचे ओनर अनुपजी वनमाले प्रशांतजी भंडारी दिनेश सुंटले व नारायण सोराले यांचा सन्मान करतील संकेतजी जगताप। आपणास विनंती की आपण त्यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे दीपकजी भंडारी आपण असे विनंती आहे आपणही येण्याची कृपा करावी। दीपकजी भंडारी कुठे असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे भंडारी ब्रदर्सचा सन्मान संकेतजी जगताप करतील। त्याचप्रमाणे अभनवे अवेंजर्स ओनर माननीय श्री अनिलजी अभनवे यांचा सन्मान करतील प्रशांतजी पठारे। यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। त्याचप्रमाणे एसआरके रायडर्सचे ओनर माननीय श्री रविदादा कोदरे यांचा सन्मान करतील रोहनजी बुरडे त्याचप्रमाणे आमचे नेहमीचे स्पॉन्सर सर्वांचे लाडके देवेंद्र भाट स्ट्रायकर्स यांचा सन्मान करतील सूरजजी जाधव। मी विनंती करतो सूरज यांना की आपण त्यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे विशालजी वाडेकर वॉरियर्स यांचा सन्मान करतील सुनीलजी खेत्री। यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। त्याचप्रमाणे आपण पाहतोय आम्हाला ज्यांनी फर्स्ट प्राइज दिला असे जयजी गायकवाड व ऋषिकेशजी गायकवाड यांचा सन्मान करतील। पुनश्च मी विनंती करतो दीपक गायकवाड व संकेत जगताप यांना आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। ऋषिकेश गायकवाड त्याचप्रमाणे जयेशजी गायकवाड त्याचप्रमाणे माननीय श्री केतुलजी शिंदे ज्यांनी आम्हाला सेकंड प्राइज दिला असे केतुलजी शिंदे यांचाही सन्मान होतोय। मी विनंती करतो केतुल शिंदे यांना की आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे। शैलजी भंडारी यांना मी विनंती करतो की केतुलजी शिंदे यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे या स्पर्धेत नेहमीच आम्हाला सपोर्ट असतो असे टायटल स्पॉन्सर आमचे टायटल स्पॉन्सर अविनाशजी अभनावे यांचा सन्मान करतील आमचे कमिटीचे मंगेशजी वाडेकर आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। आमच्या या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत हे अविनाशजी अभनावे। या स्पर्धेला पूर्णपणे स्पॉन्सरशिप यांची असते। आपण पाहतोय इनोव्हेटिव्ह टेक्नो हब प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांची आहे अँड ही इज द चेअरमन ऑफ दॅट कंपनी। सो ही इज अ टायटल स्पॉन्सर ऑफ एम पी एल सिन्स फ्रॉम
2023। सो पुनः एकदा मी तुमचा आभार मानतो। त्याचप्रमाणे माननीय श्री संदीप दादा लोणकर यांचा सन्मान करतील प्रशांतजी पठारे। संदीप दादा लोणकर यांची उपस्थिती नसल्या कारणास्तव मी विनंती करतो, कोणाला करू माफ करा, ते त्यांची उपस्थिती नसल्या कारणास्तव पुढील मान्यवर आहेत ते आमचे सुरेशजी दुदाने, जे आम्हाला पहिल्यापासूनच या स्पर्धेसाठी सहकार्य करतात असे सुरेशजी दुदाने यांचा सन्मान करतील दीपकजी गायकवाड। दीपकजी गायकवाड यांना मी विनंती करतो की सुरेशजी दुदाने यांना सन्मानित करावं। त्याचप्रमाणे आमचे सपोर्टर अक्षय देशमुख यांचंही नेहमीच आम्हाला सहकार्य लाभतं असे अक्षयजी देशमुख यांनाही मी विनंती करतो की आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे। अक्षयजी देशमुख यांचा सन्मान सुनीलजी खेत्री करतील। मी विनंती करतो सुनील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे आम्हाला यंदाच्या वर्षी यश गायकवाड, यशजी गायकवाड यांचा सन्मान करतील सुरेशजी सूरजजी जाधव। आपणास विनंती की आपण त्यांचा सन्मान करावा। सुरेश जाधव यांना विनंती आहे की यश गायकवाड यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे आम्ही पाहतो पहिल्या पर्वापासून आम्हाला जतीनदादा सहकार्य करतात असे जतीनदादा कांबळे मॅन ऑफ द मॅच, जेवढ्या ट्रॉफीज आहेत व मॅन ऑफ द मॅच जे काही आहे त्याचं स्पॉन्सरशिप म्हणजेच आमचे जतीनदादा कांबळे यांचा सन्मान राहुलजी पठारे करतील। मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। त्याचप्रमाणे आमचे लाडके मित्र अमितजी गायकवाड, अमितजी गायकवाड यांना विनंती की आपण स्टेजवर यायचं आहे। आमचे खूप सारे सहकारी आहेत, ते सहकाऱ्यांमध्ये आमचे लाडके म्हणजे आमचे अमित आहेत। आज बॅड लक म्हणावं लागेल, मात्र तुमची साथ आम्हाला नेहमीच लाभते। अमितजी तुमची साथ लाभते, तुम्हीच यायचे, तुम्हाला विनंती आहे तुम्हीच यायचे। अमित आणि अजिंक्य दोघांनाही विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। चाचू सगळ्या स्पॉन्सरशिप आणि सपोर्टिंग साठी थँक्यू। हॅलो। त्याचप्रमाणे आमचे या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आमचे मित्र दीपकजी गायकवाड यांचे वडील अरुणजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ या सर्व मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट्स दिले। त्यांच्यासाठी त्यांचे चिरंजीव माननीय श्री वीरेंद्र गायकवाड यांचा सन्मान रोहनजी बुर्डे व संकेत जगताप करतील। मी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे मारिश जी जिलका मॅडम यांचाही सन्मान इथे होतोय। मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। दीपकजी गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे।
मी राहुल जी पठारे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. थोडं लेट होतंय मान्य आहे मला, तुम्हालाही हे होत असावं, मात्र इथे या लोकांशिवाय ही स्पर्धा नाही आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. सो त्याचप्रमाणे तुषार नाना लोणकर, आपणास जे 500 रुपयाचे वाउचर्स मिळालेत ते वाउचर्स हॉटेल शेरी या ठिकाणी जाऊन तुम्ही एनकॅश, माफ करा, ते एनकॅश किंवा तिथे जाऊन तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. विशेष सहकार्य आपण पाहतो, एक उमदा खेळाडू ज्या खेळाडूने गेल्या वर्षी इथे पर्पल कॅप घेतली, माफ करा ऑरेंज कॅप घेतली, यंदाच्या वर्षीचा तो कॅप्टन आहे. आपण पाहतो एज इज जस्ट अ लिमिट, आपण म्हणतो की एज इज जस्ट अ लिमिट, वयवर जाऊ नका. आपण पाहतोय आज आपल्या समोर वय वर्ष मोर दॅन 40 असतानाही आज भाऊ इथे खेळतो आणि जिंकूनही दाखवतो, त्यामुळे मी भाऊचाही सन्मान इथे करतोय. आज आपण पाहतोय भाऊनी जे बेस्ट बॅट्समन आहे त्याच्यासाठी एक बॅट व जो बेस्ट बॉलर आहे त्याच्यासाठी एक शूज भाऊंनी दिलाय, त्यांचाही सन्मान होतोय. मी शैलेशजी भंडारी यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंचा सन्मान करावा. आपण गेल्या वर्षापासून या मुंडिया गावामध्ये मुंडवा गौरव पुरस्कार खेळ या प्रकारामध्ये आपण MPL तर्फे जे खेळाडू नॅशनल स्टेट लेवलला आपल्या मुंडव्याचं नाव रिप्रेझेंट करतात अशा सर्वांचं आपण एक सन्मान, एक सत्कार इथे घेतो. सर्वप्रथम मी दर्श किशोर कोदरे, उशूमध्ये 3 गोल्ड आणि 1 सिल्वर मिळालं आहे, त्यांचा सन्मान करतो. मी विनंती करतो अविनाशजी आबनवे यांना की आपण त्या मुलाला सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे संस्कृती विशाल गोदरे, वुशू बॉक्सिंग मध्ये 4 गोल्ड सिल्वर, मी विनंती करतो संस्कृती विशाल कोदरे इस अप्पा साहेब गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण तिला सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे कुणाल विश्वास कोदरे, रांचीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल घेतले, त्यांना सन्मानित करतील आमचे रवीदादा कोदरे यांना मी विनंती करतो की आपण त्यांचे बंधू त्यांच्यातर्फे त्यांचा सन्मान स्वीकारतील. त्याचप्रमाणे आपल्या मुंडव्या गावातील विराज मुकेश भुजबळ कबड्डी महाराष्ट्रामध्ये खेळतोय, जयेश जी गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचंय. आपल्या महाराष्ट्र टीमकडून कबड्डी खेळतो, त्यासाठी टाळ्या होऊ द्यात मुकेश भुजबळ यांचे चिरंजीव. त्याचप्रमाणे आपण पाहतो वेदांत दिनेश सुंटले, Under-14 मध्ये आत्ताच महाराष्ट्र असोसिएशन MCA मध्ये त्याचं Under-14 मध्ये सिलेक्शन झालं क्रिकेटमध्ये, त्याचं देवेंद्रजी भाट यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे श्रावणी जाधव हिचाही सन्मान होतो, विनंती करतो जतीनजी कांबळे यांना की आपण त्यांना सन्मानित करायचे.
आता जी फाइनल रंगली अपन पाहिले अतिशय सुंदर रोमहर्षक अशी फाइनल झाली या फाइनल मध्ये अपन पाहिलं आता जो रोमहर्षक सामना झाला या सामन्यातील फायनलचा मॅन ऑफ द मॅच चक्क 15 बॉल 33 रन्स आणि एक विकेट खेळून नाबाद राहिला असा यश हनुमंत भंडारी मॅन ऑफ द मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय जतीन अनंत कांबळे यांच्या मार्फत. त्याचप्रमाणे जे टी शर्ट दिले ते स्वर्गीय अरुणजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ वीरेंद्रजी गायकवाड आणि सुंदरशी ट्रॉफी आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स यश, या स्पर्धेमध्ये मला वाटतं तू ट्रम्पकार्ड ठरलायस आणि मला दोन शब्द तुझ्याबरोबर बोलायला आवडेल. ही स्पर्धा MPL ही स्पर्धा मला वाटतं तुझी पहिली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये यश भंडारी हे नाव कोणाला माहिती नव्हतं. मला वाटतं दोन ओनर्सनी बोली लावली, एक भंडारी ब्रदर्स आणि दुसरे संतोष गायकवाड म्हणजेच SRK रायडर्स. त्यावेळेला तिथे जे होते त्यांना कोणालाही माहीत नसेल यश भंडारी काय, पण आज मुंडव्यामध्ये सगळ्यांना कळलं असेल यश भंडारी कोण आहे. सो मला नक्कीच वाटेल की तुझ्या डोक्यात जे कॅल्क्युलेशन चालू होतं ज्यावेळेला रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट मोर दॅन 15 होता, त्यावेळेला आपल्याला कुठेतरी एक्झिक्यूट करायचं होतं आणि आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे, तर त्या सिच्युएशनला त्या ओव्हरमध्ये रवींद्र साळुंके यांना तुम्ही दोन षटकार मारले, त्याबद्दल काय बोलताल? पहिले तर आम्ही सिंगल डबल कंटिन्यू रोटेट करत होतो. एक ते एक चालू होतं की डॉट नाही व्हायचं आणि आमची टीम पण चांगली सपोर्ट करत होती आणि नेमकं एक लास्ट मुवमेंटला वारा त्या साईडला चालू झाला, तर ते एक प्लस पॉईंट भेटला मला आणि मी त्याचा पूर्ण फायदा केला आणि बस मग ते. थँक्यू. आता तुम्ही बघितलं असेल SRK रायडर्स एक उमदा खेळाडू, एक मुंडव्या गावातील उमदा खेळाडू, तुझी बॉलिंगही तितक्याच प्रमाणात इथं बहरताना दिसली. शक्यतो चांगल्या चांगल्या बॅट्समन्सला तू जखडून ठेवलंस. तुझ्या दोन ओव्हर्स म्हणजे SRK रायडर्ससाठी एक जीवनदान किंवा एक म्हणतो आपण ॲडव्हान्टेज होता. जसं तू तुझ्या डोक्यात आलं की बाबा आता त्या साईडला वार आहे, त्या वाऱ्याचा कसा पुरेपूर फायदा घ्यायचा, तो तू पुरेपूर फायदा घेतला आणि तुझ्या संघासाठी तू आज हा फायनलचा सामना जिंकून दिला, त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. सुरेशजी दुधाने, ऋषिकेशजी गायकवाड, जतीनजी कांबळे, धन्यवाद. त्याचप्रमाणे आपण पाहिलं या टूर्नामेंटमध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली असा ऑरेंज कप ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय 228 रन्स विथ अन ॲव्हरेज ऑफ 32.57 अँड अ स्ट्राईक रेट ऑफ 225.75. सुमित मिश्रा फ्रॉम धैर्यशील गायकवाड, त्याचं स्वरूप आहे रक्कम रुपये 5,000. मी विनंती करेल वीरेंद्र गायकवाड यांना की त्यांनी ऑरेंज कॅप देण्यासाठी समोर यायचे. रक्कम रुपये 5,000 स्वर्गीय अरुण जी गायकवाड यांच्या स्मरणार्थ मी विनंती करेल की आपण त्यांना सन्मानित करायचं. व
ऑरेंज कॅपची ट्रॉफी त्याचप्रमाणे पर्पल कॅप धैर्यशील गायकवाडचे ओनर धैर्यशील गायकवाड हे स्वतः दोन शब्द बोलता है त्यांच्याबद्दल मी विनंती करतो भैया साहेब आपण बोलावेत प्रथमता सर्व खेळाडूंना आज या ठिकाणी होतो तीन वर्ष झाले मुंडवा प्रीमियर लीग ह्या मुंडव्या गावामध्ये तील त्यांची सर्व सहकारी टीम असेल हे ओनरकडे जातात आणि प्रत्येक ओनर त्यांना त्यांच्या स्वभावातून आणि त्यांच्या संकल्पनेतनं आणि ह्या टीममध्ये सर्व जे खेळाडू असतात मी बारकाईने लक्ष दिलं 128 प्लेयर ह्या मुंढवा एम पी एल लीगमध्ये या विदर्भात तीन वर्ष झाले खेळतात तर ह्या 128 पोरांमध्ये एक 8 मुलं असतील की जे आपल्या गावातील असतील परंतु जी बाकीची मुलं आहेत आता ह्या सुमित मिश्राचं जर उदाहरण हा मुलगा लहानपणापासून होतकर मुलगा या विदर्भात सुमितनी आणि मी संघ आपल्या मुंढव्या तालीमध्ये मेहनत केलेली आहे परंतु ही मुलं परिस्थितीने मागे गेलेली आहेत आणि ह्या मुंढवा प्रीमियरमधनं जर एखादा खेळाडू ह्या मुंढव्या गावामध्ये घडला तर निश्चितच ह्या मुंढवा प्रीमियर लीगचं त्या ठिकाणी जय जयकारे आणि उद्धार होईल अशी माझी मी दोन शब्द या सुमित असेल आमच्या टीमचे राहुल बाळा गायकवाड असेल म्हणजे त्या ज्यावेळी राहुल दहावी नापास झाला 3000 रुपये तो रोजाने कामाला जात होता आवी दादा 3000 रुपये रोजाने तो कामाला जात होता आणि 3000 रुपये रोजाने कामाला जात असताना सुद्धा 5 वाजता तो आहे ना ग्राउंडला असायचा आणि त्यावेळी त्या ग्राउंडला जाताना त्याच्या पायामध्ये पॅरोगॉनची 20 रुपयाची चप्पल असायची आता तो स्वतः पाण्याचा उद्योगपती झालेला आहे त्याच्यामुळे बाळा त्याच्यामध्ये अजून तो लय मोठा होणार आणि मला खरंच आनंद वाटतो आहे दादा 128 मुलांमध्ये फक्त 8 मुलं या गावातली होती बाकी सगळी गरिबाची पोरं होती आणि गरिबाचं जर पोरग घडत असेल तर तुम्ही कधी बी आहो रात्रीमध्ये मागा कधी बी आपली तयारी आहे आणि आज ह्या लिजंड ग्राउंडमध्ये काय काय मी बघतो मुलं आईबाप त्यांना इथं लिजंडमध्ये पाठवतात तुनच मारतात नेहमी इथं येतोपर्यंत त्यांच्या अंगावरती बॅटन ते इथे असतोपर्यंत घामं घुमवतात आता आमचा शिवतेज आसन 3 वर्ष इथं प्रॅक्टिस करत होता परंतु आज त्याचे वडील भाऊ गायकवाड हे दगड धोंड्यातनं घडलेलं भाऊ गायकवाड आहे भाऊ गायकवाडचं जर आम्ही लहान असेल भाऊ गायकवाडचं जर बघितलं आम्ही तर भाऊ गायकवाड धारा करून कुठे बी ग्राउंडला खेळायला असायचे हा आनंद खूप मोठा वाटतो भाऊ तुमच्या जिद्दीला सलाम आणि सर्व खेळाडूंना माझा सलाम धन्यवाद भैया साहेब दोन शब्द मला वाटते या स्पर्धेबद्दल आणि आपण पाहतो तुमच्यासमोर थांबलाय तो या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली हार्डलक म्हणावं लागेल तुमच्या त्याला कळस चढला नाही मात्र तुम्ही खेळलात खूप छान दोन शब्द तुमचे काय व्यक्त करतात नक्कीच माझी टीम चांगली खेळली थोडं कुठंतरी पट कमी पडले पण माझ्या टीमचं कोऑर्डिनेशन 1 नंबर होतं टीमने एफर्ट चांगले लावले ठीक आहे नेक्स्ट टाईम ट्राय करू आणि एम पी एल दरवर्षीप्रमाणे एकदम जोरातच ऑर्गनायझर लोकांनी मस्त ऑर्गनाईज केलं दरवर्षीप्रमाणे 1 नंबर झालं आणि माननीय श्री भाऊ गायकवाड यांच्यातर्फे त्यांना एक बॅटही देण्यात येणार आहे मी भाऊ गायकवाड यांनाच विनंती करतो की आपण समोर येऊन त्यांना सन्मानित करायचं बेस्ट बॅट्समन भाऊ गायकवाड आपणतर्फे भाऊंची रिक्वेस्ट आहे की आपणनी त्यांना सन्मानित करावं भाऊ तुम्ही पण यायचं आहे या या या
आपण पाहतो जसे भैया साहेब म्हणाले की या मुंडवा गावातील खूप सारे गरीब खेळाडू इथे खेळतात, तर या स्पर्धेतील पर्पलचा विनर ठरलाय तो अमोल राऊत, रक्कम रुपये 5,000, पर्पल कॅप तब्बल विकेट्स आहेत ते 15 आणि ॲव्हरेज आहे ते 9.4, इकॉनॉमी आहे तो 8.41. मी विनंती करतो संतोषजी कांबळे यांना, बळीशेठ यांना, की आपण त्यांना सन्मानित करायचंय. संतोषजी कांबळे, बळीशेठ यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचंय. दीपक गायकवाड यांना मी विनंती करतो की आपणही त्यांना सन्मानित करायचं. विरुदादा, आपण त्यांना सन्मानित करायचे. अमोल, आणि बेस्ट बॉलर जो आहे त्याला भाऊ गायकवाड यांच्याकडूनच शूजही देण्यात येणार आहे. अमोल, 2 मिनिटं थांबायचे. गेल्या 3 वर्षापासून आपण पाहतो मुंडिया गावामध्ये अतिशय जोमाने MPL म्हणलं की सगळ्यांच्या अंगामध्ये एक वेगळं रक्त सळसळतं. या MPL स्पर्धेतून अनेक पोरं घडली, त्यात मधीलेच मला वाटतंय अमोल आपल्यासमोर आहे. तब्बल 15 विकेट्स घेतल्यात या संपूर्ण स्पर्धेत. तुझा गेम अतिशय सुंदर झाला, त्याबद्दल काय बोलशील? हॅलो, सर्वप्रथम आमचे ओनर देवेंद्रजी भाट यांचं मनापासून धन्यवाद, आणि आमचे कॅप्टन यांचंही मनापासून कॅप्टन. वर्षभर ह्या टुर्नामेंटची आम्ही वाट बघत असतो आणि खूप मेहनत घेत असतो हे खेळायचं इथं चांगलं, आणि ह्या वर्षी खरंच मनापासून खेळलो आणि चांगलं परफॉर्मन्स झालं माझ्याबरोबर. धन्यवाद अमोल, आपण खेळला, तुम्हाला हार्ड लक, पण नेक्स्ट इयर ऑल द बेस्ट. यानंतर या स्पर्धेतील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर जो ठरलाय पै धैर्यशील गायकवाड टीमचा, समीर सिदनकर, 29.26 असं रेटिंग आहे. मी विनंती करतो समीर सिदनकर यांना की दिनेशजी सुंटले यांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. केतुलजी शिंदे, आपण येऊन त्यांना सन्मानित करायचं. रिस्पॉन्सिबली मी रनर अप टीम, या स्पर्धेतील रनर अप टीम ठरली आहे ती पै धैर्यशील गायकवाड. मी सर्व 16 प्लेयर्सला विनंती करतो की त्या बाजूने यायचंय, आणि रिस्पेक्टिवली मी फॉलोड बाय कॅप्टननी सगळ्यात शेवटी यायचंय, बाकीचे सगळे समोर येतील आणि आपलं मेडल स्वीकारतील सर्वात प्रथम. माफ करा, केतुल यांच्या हातातूनच सिल्वर मेडल म्हणजे सेकंड प्राईजचे मेडल्स दिले जातील. मी विनंती करतो सर्व 16 प्लेयर्सला की आपण रिस्पेक्टिवली फॉलोड कॅप्टन राहतील. कायचं आहे या केतुलजी, त्याचप्रमाणे देवेंद्रजी भाट हे त्यांना सन्मानित करतील. इकडे या,
आपण ही स्पर्धा पाहिली, थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल, हार्ड लक, तुम्ही रनर अप राहिलात, पण अतिशय सुंदर खेळ केला थ्रू आउट द टूर्नामेंट. आपण पाहिलं अतिशय तुल्यबळ, अतिशय मेहनत घेऊन जर कोणती टीम खेळली असेल तर ती पै धैर्यशील गायकवाड. हार्ड लक खेळ आहे, हार जीत आहे, समोर एक टीम जिंकते एक टीम हरते, मात्र तुम्ही खूप छान खेळलात, एक दमाने खेळलात, त्याबद्दल दोन शब्द मला तुमच्याकडून ऐकायचे आहेत. या स्पर्धेचं नियोजन म्हणा किंवा या स्पर्धेबद्दल म्हणा, दोन शब्द बोलायचे. MPL 3 हे जर आयोजन विचाराय गेलं बोलायला काही शब्दच नाही, एवढं चांगलं आयोजन असतं MPL 3 आणि राहिला प्रश्न आमच्या बॅड लकचा, थोडीसे कुठेतरी कमी पडलो, शेवटी भाऊच्या हाताखाली तयार झालो आहे त्यामुळे भाऊच्या पुढे तर जाऊ शकत नाही त्यामुळं कुठेतरी थोडंसं कमी पडतो, निश्चितच अजून चांगलं ट्राय करू नेक्स्ट टाइम. दादा आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे, केतुलजी आपण त्यांना सन्मानित करायचं आहे, रक्कम रुपये 51,000 व आता वळूयात आपण 2024 MPL 3 चॅम्पियन SRK रायडर्स. मी रिस्पेक्टिवली विनंती करेल सर्व 16 खेळाडूंना की आपण आपले गोल्ड मेडल माननीय श्री जयेशजी गायकवाड, धवलजी गायकवाड व ऋषिकेश गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण समोर यायचे व त्यांना मेडल जायचे. भाऊ शेवटी राहतील. हॅलो हॅलो, आपण वेलकम भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन्स. इथे लाजवेल 17, 18, 16 वर्षाच्या पोरांना नाही भाऊ. आज तुम्ही तुमचं स्वप्न साकार झालं, तुमचं साकार झालायला हरकत नाही. आज 3 वर्ष झालं आपण पाहतोय इथं आहात. गेल्या वर्षी तुम्ही टॉप 4 आला होतात पण त्या ट्रॉफ्यांनी हुलकावणी दिलीत, मात्र यावर्षी तेवढ्याच जिद्दीने तुम्ही आलात. यंग जनरेशनला यश म्हणा, कृष्णा गोरड म्हणा, यासारख्या खेळाडूंना घेऊन तुम्ही आज ही ट्रॉफी जिंकलात, याबद्दल काय बोलता? ट्रॉफी जिंकण्याच्या मागं मी एकट्याचा हात नाही आहे. माझ्या मागं जी उभी होती 15 तिलाही भारी खेळत होती माझ्यापेक्षा. मी फक्त त्यांना सपोर्ट करत होतो की असं खेळा तसं खेळा. त्यांचे साथ असल्यामुळं मी आज या ट्रॉफीपर्यंत पोहोचू शकलो, नाहीतर या ट्रॉफीपासून पर्यंत पोहोचणं लय अवघड काम आहे. चांगले चांगले खेळाडू प्रत्येक टीममध्ये होते, अशी कुठलीच टीम नव्हती की ती कमजोर होती. सगळ्या टीमा चांगल्या होत्या आणि सगळ्या टीमा चांगल्या खेळत होत्या आणि सगळ्या टीमांनी स्वतःचा खेळ दाखवला. हरकत नाही, माणूस हारजीते हारजीत होत राहती, काय हरकत नाही. सगळ्या टीमा चांगल्या खेळल्या, सगळ्या टीमांना मी शुभेच्छा देतो.
आणि धन्यवाद करतो भाऊ. खूप सुंदर खेळ केलात पुन्हा एकदा. मी एसआरके टीमचे ओनर रविदादा जे आम्हाला नेहमीच सहकार्य करतात त्यांचंही मी अभिनंदन करतो की पर्व 2 पासून त्यांनी आमच्या सोबत सुरुवात केली आणि पर्व 3 मध्ये ते चॅम्पियन झाले. तर पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो, समस्त टीमचं अभिनंदन करतो. व भाऊ 2 शब्द बोलायचे म्हणतायत. रविदादांना धन्यवाद करतो माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. आज माझं वय 48 जरी असलं सगळ्या ओनरांनी यंग कॅप्टन घेतले, पण रविदादांनी आबा बदेंनी सांगितलं रविदादांना की नाही आपल्याला भाऊ गायकवाडच कॅप्टन पाहिजेल. तर रविदादा एकदाही म्हणले नाही की नाही भाऊ नको म्हणून. आबाला म्हणले तुला आवडलाय ना बास घेऊन टाक काय विषय नाही. थँक्यू दादा. आपलं मुंडवा गावाबद्दल आणि आपल्या ओनर्सबद्दल मी थोडं बोलू इच्छितो. अशी ही स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे होत नाही. आपण ह्या पुणे जिल्ह्यामध्ये पहिले असे स्पर्धा घेतो की जे ऑक्शन घेतो आणि त्या ऑक्शनमध्ये आपण मनी म्हणजे इन टर्म्स ऑफ मनी आपण देतो. आजूबाजूला आपल्या पुणे जिल्ह्यात कोणीही कोणत्याही खेळाडूला पैसे देत नाहीत ऑक्शनमध्ये. मी आवर्जून का सांगू इच्छितो हे सगळं पॉसिबल फक्त आणि फक्त या वर थांबलेल्या लोकांमुळे. आज आपण पाहिलं, आज यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ते पाठबळ त्याच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि सक्सेसफुली MPL 3 पर्व 3 आयोजन सक्सेसफुली पूर्ण केलं. त्यामुळे मी पुनश्च एकदा आता भाऊ गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर जायचं आहे व सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण जायचं आहे. व आमचे MPL टायटल स्पॉन्सर अविनाशजी अबनावे त्याचप्रमाणे वरील सर्व मान्यवरांना तुमच्या ओनर्समधील जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या मध्ये जर मला वाटतं रविदादा तुम्ही मनोगत व्यक्त करावं. अप्पासाहेब हॅलो. या ठिकाणी आपल्या मुंडव्या गावामध्ये 3 वर्ष झाल्या हा जो कार्यक्रम हा जो MPL क्रिकेट सामना घडवत आहे त्या सर्वच टीम तर मी प्रथमतः या सर्व खेळाडूंतर्फे तुमचा आभार व्यक्त करतो. बरेचसे खेळाडू असे आहेत की त्यांना ग्राउंडमध्ये खेळायला भेटत नाही, पण त्या तुमच्या निमित्ताने यामध्ये त्या खेळाडूंना या ग्राउंडचा हे जे ग्राउंड आपण जे पाहिलं की अक्षरशः मी तर कधी MPL पाहिलं नव्हतं, IPL पाहिलं नव्हतं, पण आज जे मी MPL पाहिली तर अक्षरशः मला वाटलं की मी IPLच पाहतो आहे. की एवढं छान सुंदर असं नियोजन आणि ग्राउंडबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे की एवढं मोठं छान असं जे ग्राउंड आपल्याला ज्यांच्या माध्यमातून घडवलं आहे त्यांचं मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने संदीप दादांचा मी आभार व्यक्त करतो की एवढा असं छान ग्राउंड या ठिकाणी आपल्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि तुमचं जे MPLचं जे नियोजन आहे मी तर म्हणतो खरंच एक ग्रिनीज बुक रेकॉर्ड झालं पाहिजे तुमचं, एवढं छान असं नियोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांतर्फे तुमचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आजच्या या MPL प्रीमियम लीगचे 3rd वर्ष असून या ठिकाणी जी टीम विजेती झाली रविदादांची त्या टीमचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ त्या ठिकाणी सर्व प्लेअरनी केला आणि निश्चितच आज त्या चषकापर्यंत ही टीम पोहोचलेली आहे. ह्या चषकाचं श्रेय भाऊंनी सांगितलं तसं
एकट्या कॅप्टनचं नसून शेवटपर्यंत जो प्लेयर असतो त्या प्लेयरचं हे यश असतं। आणि निश्चितच रवीदादा तुम्ही या ठिकाणी या मुलांना जी संधी दिली तुमच्या टीममध्ये घेऊन आणि त्या संधीचं या मुलांनी सोनं केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा भाऊ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। आज आपण आम्ही सांगितल्याप्रमाणे या मुंडवा प्रीमियम लीगचं तिसरं वर्ष आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो म्हणजे मुंडव्या आणि क्रिकेटचं कसं नातं होतं थोडक्यामध्ये पार्श्वभूमी सांगतो। ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस दुधाने आप्पा गायरानामध्ये स्पर्धा आयोजित करायच्या आणि आम्ही सर्व गावातून त्या ठिकाणी ती स्पर्धा खेळायला जायचो आणि स्वतः जातीने आप्पा त्या ठिकाणी लक्ष द्यायचे आणि या क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचं। या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्याला खंडित झालं आणि दादांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि कैलासवासी चंचलताई कोदरे यांच्या नावाने या ठिकाणी हे स्टेडियम सुरू केलं आणि या ठिकाणी सर्व प्लेयरला एक परवानी मिळाली। क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, इतर सर्व स्पर्धा या ठिकाणी दादांच्या माध्यमातून खेळण्यासाठी या प्लेयरला संधी दिली जाते। दादा मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि निश्चितच भैयांनी जसं सांगितलं की या संपूर्ण सामन्यामध्ये 128 प्लेयर खेळले, हे 128 प्लेयर या ठिकाणी खेळले त्या सर्व प्लेयरला मी धन्यवाद देतो। ह्या प्लेयरला ज्यांनी ज्यांनी खरेदी केलं म्हणजे त्यांच्यासाठी स्पॉन्सरशिप लावली त्या सर्व टीम मालकांना मी धन्यवाद देतो। या ठिकाणी आबनावे आहेत की त्यांनी या ठिकाणी स्पर्धा स्पॉन्सर केली, आमचे गायकवाड बंधू आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि असं जर आपण सर्वांनी आपल्या या मुंडवा प्रीमियर लीगवर जर प्रेम केलं तर निश्चितच ह्यातला प्लेयर हा महाराष्ट्रासाठी आणि या आपल्या इंडियासाठी म्हणजे IPL साठी खेळल्याशिवाय राहणार नाही एवढं मला निश्चितच या ठिकाणी खात्री वाटते। या सर्व प्लेयरला मी मनापासून धन्यवाद देतो। टीम कुठली जिंकली त्याला महत्त्व नाही, पण टीममध्ये प्लेयर कसे खेळले ह्याला महत्त्व आहे। शेवटी खेळामध्ये हार जीत असते, जे हरल्यात त्यांना पुढच्यासाठी यशस्वीसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, आज बोलण्यासाठी विशेष आनंद असा वाटतोय की मुंडवा गाव हे एक खेडेगाव होतं आपलं सुरुवातीला, तेव्हापासून मी इथे वाढतोय आणि आज येथे म्हणजे शहराला भी लाजवेल अशी MPL स्पर्धा आपल्याकडे होते मुंडवा प्रीमियर लीगची, त्याचा आपल्याला अभिमान वाटतोय। कारण की येथे जे मेन स्पॉन्सर असतील, संयोजन समिती असेल किंवा आपले आदरणीय दादा असतील, त्यांच्यामुळं हे आपण सक्सेस करू शकलो आणि आमच्यासारखी लोकांनी सपोर्ट केला म्हणण्यापेक्षा मी माझी सांगतो स्वतःचं की जिथे आमचं खायचेसुद्धा वांदे होते आज मी या स्टेजवर आहे। महत्त्वाचं म्हणजे सांगतो 10x10 खोलीमध्ये मी भाड्याने राहत होतो आणि आज स्पॉन्सरशिप करू शकलो आम्ही, माझा पुतण्या अविनाश हा सुद्धा पूर्ण सपोर्ट करू शकतो आहे इनोव्हेटिव्ह टेक हबच्या माध्यमातून। हा मला खरोखरच गावाला, तुम्हाला, पब्लिकला, सर्वांना सांगायला अभिमान वाटतो आहे। तर आज जो खेळ तुम्ही दाखवलात, 4 दिवसापूर्वी आपली स्पर्धा चालू होती, प्रत्येकाचं खेळ मी एवढा इंटरेस्ट कधी घेत नव्हतो, पण ज्यावेळी पाहायला आलो त्यावेळी प्रत्येक संघामध्ये असे प्लेयर आहेत की ते आपल्या रणजीमध्ये खेळू शकतील किंवा पुढे जाऊ शकतील, त्यांना आपण पूर्ण आशीर्वाद द्यायचा आहे, सपोर्ट करायचा आहे, त्यामुळेच ते पुढे जाऊ शकतील अशी मी आशा करतो। संयोजन समितीचे पुन्हा एकदा आभार मानतो, मला बोलायला संधी दिली याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तत्पूर्वी मी क्षमस्व आमचे टूर्नामेंटचे जेवढे ऑफिशियल्स आहेत त्यांचाही सन्मान करायचा राहिला आहे। मी विनंती करतो जे पंच म्हणून आपल्या इथे राहिले जे अजयजी आवळे आणि त्यांचे सहकारी, त्यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचे। अजयजी आवळे साहेब लेट झाला आहे मान्य, पण आपण इथे आलात, आमची स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलीत,
तीन अंपायर आहेत त्या तीनही अंपायरचे। त्याचप्रमाणे आपल्याला अतिशय सुंदर याच्यात कॉमेंटेटर्स लाभले। असे आमचे कॉमेंटेटर अनिकेत जी गुंजाळ, त्याचप्रमाणे प्रवीण जी गायकवाड आपलाही सन्मान इथे, आपणासही विनंती आहे की आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे। प्रवीण जी गायकवाड, त्याचप्रमाणे अनिकेत जी गुंजाळ, अतिशय सुंदर व्हॉइस ज्यांचा आपल्याला लाभला असे अनिकेत जी गुंजाळ यांचाही सन्मान होतोय। त्याचप्रमाणे अभिषेक, आमचे एम पी एलचे गेल्या तीन पर्वाचे स्कोरर, अतिशय मौन स्वभावाचे आपलाही सन्मान होतोय, आपणासही विनंती आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचप्रमाणे आपण पाहतो 128 देशांमध्ये हे यूट्यूबचं प्रक्षेपण होतंय। सर्वांचे लाडके आमचे दीपकजी मंडले सर आणि त्यांची टीम यांचाही सन्मान होतोय। मी विनंती करतो मंडले साहेबांना व त्यांच्या टीमला, रोहितला, की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। रोहित, आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं या ग्राउंडमध्ये ग्राउंड्समन नसेल तर काय होऊ शकतं, त्याची एक पर्वणी। आपल्याला थोडासा पाऊस येऊन गेला असे आमचे मामू, आप जिधर होंगे आप आना है, आपको आपका ट्रॉफी लेना है। मामू ग्राउंड्समन मामूंची ट्रॉफी संकेत जी घेतील, आपण पाहतो त्यांच्याशिवाय हे शक्य नाहीये। ज्याच्यासाठी सर्वच प्रतीक्षा करतायत असे आमचे, तत्पूर्वी आमचे केदार कोदरे यांचाही सन्मान होतोय। विसरलो होतो केदारजी कोदरे, आपण असे विनंती की आपणही आमचा सन्मान करायचा आहे। आपण जे व्हिडिओ पाहिले एमपीएलचे, जे व्हिडिओ जे आज आपण अपलोड करतोय ते या केदार कोदरेंनी केलेत। मी आवर्जून सांगेल, मी विनंती करतो वरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। केदारजी कोदरे, माफ करा विसरलो होतो। आता आपण वळूयात आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे। मी एम इनोव्हेटिव्ह प्रेझेंट्स, इनोव्हेटिव्ह प्रेझेंट्स एम पी एल 3 मुंडवा प्रीमियर लीग चे चॅम्पियन ठरले ते एस आर के रायडर्स। मी विनंती करेल अविनाशजी अभिनवे व सर्व सहकाऱ्यांना की भाऊ यांना ज्याची प्रतीक्षा ते करतायत, भाऊ सर्वप्रथम तुम्ही एकटेच वर जाताल, तुमचा सन्मान, तुमची ट्रॉफी स्वीकारताल आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचंय। मी पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छितो ही स्पर्धा अशक्य आहे आमचे सर्वे सर्व एम पी एलचे चेअरमन संदीप दादा कोदरे यांची आभार मानतो। त्यांच्याशिवाय ही स्पर्धा आम्ही घेऊ शकत नाही। आज फक्त आणि फक्त त्यांचा सपोर्टमुळे आज आम्ही आमची एम पी एल कमिटी इथे फॉर्म करू शकलो आणि या ग्राउंडवर खेळू शकलो, ते फक्त आणि फक्त संदीप दादा, तुमचंही मनापासून आभार, तुमचाही सन्मान इथे होतोय। संदीप दादांचाही सन्मान इथे होतोय आणि पूर्ण एम पी एलची कमिटी त्यांचा सन्मान करतील। सर्व मान्यवरांनाही हॅलो, भाऊ आपण वरच थांबायचंय। मान्यवरांना विनंती करेल की ज्यांचा आज तो मंच आहे त्यांना ते द्यायचंय। दादांचा सन्मान सर्वप्रथम होतोय। मी एम पी एल कमिटीचे सर्वे या ना, हे सगळे जण या,
थैंक यू दादा। चला एस आर के ओनर रवि दादा अपन सेंटर ला थांबता मुलीला जपायचं आहे। विजेत्यांचं अभिनंदन एस आर के रायडर्स आणि रवी दादा तुमचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद।